कैलासराना शिवचंद्रमौले फणीन्द्रमाथा मुकुटिदलाले कारुण्यसिन्धुभवदुःखहरी उद्वीन शंभो मजगोनतारु सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिकी शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान देव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज हरवरीश्वर भगवान त्र्यम्बकेश्वर महाराज सब संतन की जय सनातन धर्म की जय संकट मोचन हनुमान श्यावर रामचंद्र की जय नर्मदा मैया की जय गोदावरी मंदा की जय पुंडरीका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुम्हारा पुंडरीनाथ भगवान माउली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदा मैया की जय गंगा गोदावरी माता की जय कुलस्वामिनी तुलसा भवानी माते की जय हरि
या बलराम चंद्र की जय, आर्य सनातन हिंदू धर्म की जय, बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय। शिव शिव शिव। राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलींच्या कृपेनं प्रभुरामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र भूमीत पूर्ण पुरुषोत्तम भगवान प्रभुरामचंद्र भगवंताच्या या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं 5 वर्ष पूर्ण झाली अशा या पवित्र पर्वणीवरती श्री नर्मदा पुराण कथा आपण श्रवण करत आहोत। गंगा गोदावरी नर्मदा आपण असं नेहमी स्मरण करतो। शास्त्र या ठिकाणी आणि शास्त्रामधलं चिंतन आहे, गंगामध्ये 1 दिवसाचं स्नान, यमुनामध्ये 7 दिवसाचं स्नान आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचं महत्त्व दिलं, पण दर्शनानं निष्ठाचं दर्शन जरी घडलं नर्मदाचं, तर तेच स्नान घडल्याचं पुण्य नर्मदामयीमध्ये आहे। म्हणून ओम नर्मदाय नमः, प्रात नर्मदाय नमो निशी। नर्मदा 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 म्हटलं तरी कृष्णाच्या आपल्याला स्नानाची गंगा आहे, गाय आहे, एका वासरासाठी ती पान्होलेली आहे। स्वमुखे आपण सांगी स्वमुखे आपण सांगी भाव धरून या, नाहीतर अभाव असत काही काही। दूध त्यालाच प्यायला भेटत, अर्जुनासारखं वासरू होत। धृतराष्ट्राला गोचिड व्हावा लागलं, संजयाने सांगितलं, समजून सांगितलं आणि बघितलं पण, पण शेवटपर्यंत नाही घेता आलं। काही जवळ म्हणजे 24 तास जवळ असतात, काही काही पदरा आड असतं, फक्त दूध 24 तास तिथं बसलेले असतात, परंतु घेता येत। वासरू सोडलं की लगेच दूध घेत, एक लक्षात घ्या, थोडस चिंतन आहे। पण गोचिडाला कधीच दूध पिता आलं नाही, ते रक्त पित। हे बघा, जसं दूध आणि पाणी यांची जी मित्रता आहे ही शेवटपर्यंत असते, तशी सुदामाने आपण कृष्णाची बघतो। शंकराचार्यांना 4 गोष्टी सांगितल्या तरुण मुलांसाठी, आणि आपल्या लोकांना प्रार्थना स्थळच नाही राहिलं। विशेष संस्कृती परंपरा, आम्ही आता कारखान्यावर असत असताना कांगणे साहेब होते, तिथं सप्त्यामध्ये त्यांचं फार विशेष असं हे असायचं, त्या झालेले आहे। म्हणून सांगतो की शंकराचार्यांनी 4 गोष्टी सांगितल्या आणि हे केल्या पाहिजे, दररोज मुलांनी केल्या पाहिजे। काही सूत्र अशी दिल्या जातात ती कुठं भेटत नाही, या प्रवचनाद्वारे तुम्हाला मिळून जातील। प्रत्येक मुलाला सकाळी उठल्यानंतर कमीत कमी नाही नामस्मरण केलं, नाही कुठल्या देवाचं ध्यान केलं तरी चालेल, पण तू 10 मिनटं डोळे झाकून बसलं पाहिजे, ही शंकराचार्यांनी मुलांना सांगितलं। आता आपले कोणते कोणते मुलं सकाळी उठतील आणि 10 मिनिटं असं बसतील सांगता येईल? धारणा धर्म निष्ठता ध्यान धारणा धर्म निष्ठता
सूत्र दिलं पादुका स्मरण, कारण भरताला तेच दिलं होत. किती सुख आहे त्याच. रामचरण सुखदायी भजो मन रामचरण सुखदायी भजो मन रामचरण सुखदायी रामचरण की पादुकाचं पूजन आणि तिसरं दुर्जनाची संगत नको. शंकराचार्यचं तिसरं सूत्र आहे, दुर्जन दुरून वंदायचं. सज्जनाची संगत दो दो बात आहे. एक दिवस गधे की साथ जा तर दो दो तुम्ही म्हणा. तिसरं सूत्र आहे शंकराचार्यचं, संगत संतन की करे संगत संतन की करे जन्म का कछु साधक कछु करे जन्म का साधक कछु करे जन्म का जन्म का जन्म का म्हणजे संतांची संगत किंवा चांगल्या सज्जनाची संगत. आणि चौथी गोष्ट सांगितलेली आहे, तुम्हाला किती पाची पकवानाचं जेवण मिळू द्या पण ती भिक्षान्न म्हणून स्वीकारायचं. चार गोष्टी शंकराचार्यांनी ज्यांनी हे शिकवलं होतं देव. छोली भर कर लाला रे छोली भर कर लाला छोली भर कर लाला रे ओ छोली मगाई छोली भर कर लाला चार. म्हणजे आपल्याला जे जिलं विशेष म्हणजे औषधी म्हणून खाल्लं पाहिजे. लोक एवढं जेवतात त्याला काही मापच नाही. काही पाण्याला ठेवावं, काही हवेला ठेवावं, काही. आणि जो कमी जेवतो, लक्षात, जेवण हे औषधी म्हणून, हे रोगाचं भंडार आहे. शरीर काय किती सुंदर सांगितलं कोणी मदालसानं, हे शरीर काय म्हणलेलं आहे, रोगाचं भंडार म्हणलेलं आहे. हा देह नाशिवंत मळमूत्रा वास्तक वर वरी फक्त चर्म आहे. आणि जर हे रोगाचं भंडार आहे तर औषध म्हणून जेवण दिलं पाहिजे. जे अति कमी खातो निरोगी राहतो. अति खाणं म्हशणात जाण म्हणजे खाण्याचं सुद्धा प्रमाण दिलं. हे जे कोणता रोग आला ना, मी सांगतो हे इथं बसलं पाहिजे कोणालाच होऊ शकत नाही, कारण ते भजनात बसलेले सत्संगात बसलेले.
यांना होऊ शकत नाही. त्यातल्या त्यात एवढी ऊर्जा भजनाने मिळते आणि ते असं सांगितलं जातं की ज्याला जास्त थंडी वाजते त्याला ते होते. संतन के संग लागरे तेरी अच्छी बने तुम्हाला खूप घेण्यासारखं आहे की होऊ शकत नाही, कधी शक्य नाही. आम्हाला तुळशी दिलेली आहे, गळ्यात ज्याची तुळशीची माळ आहे त्याला कसं काय हा रोग होईल? ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याला हा रोग होऊ शकत नाही. व्यासपीठावर बसून सांगतो गळ्यात पाहिजे ना पंथी. का बरं? याच्या मागे शास्त्रीय कारण बी आहे. तुळशीची माळ गळ्यात, तुळशीचं पान तोंडात. का? या तुळशीच्या निश्चित सुगंधानं काय आवाज. अरे घरात कापूर जाळू दे. आता या ठिकाणी गायत्री यज्ञ करणार आहे उद्या परवा. अरे त्याचा धूर जरी असा जिथपर्यंत जातो तिथपर्यंत ती भूमी स्वच्छ होती. त्या भूमीमध्ये रोग राहत नाही त्याच्यासाठी हा यज्ञ करायचे असतात. आपण म्हणतो अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देवास्मृता प्राणा प्राण समायुक्ता यज्ञं चतुर्विध. पाच प्रकारची यज्ञ आहे. इकडं थोडस भाव आपल्याला नर्मदा पुराणाकडे जायचे पण आलं चिंतन म्हणून थोडं चिंतन करत आहे. पाच प्रकारची यज्ञ आहे. याला सुद्धा आपण यज्ञ म्हणतो. मानिजे यज्ञ कर्म. कशाला? भोजनाला सुद्धा. किती सोपं आहे. ब्रह्मार्पण ब्रह्मावी ब्रह्मागण ब्रह्मनाहुतम ब्रह्मे वते न गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना. हे ब्रह्म आहे, खाणाराही ब्रह्म आहे, खातो तेही ब्रह्म आहे आणि कोणाला अर्पण करायचं? ब्रह्माला अर्पण करायचं. सोपं आहे. आता ब्रह्मच आहे समोर, ब्रह्म सेवन करायचं आहे आणि अर्पणही ब्रह्माला करायचं आहे. ते किती खाल्लं पाहिजे. ब्रह्मरस ब्रह्मरस मध्ये युद्ध करताना दोन समोरचे युद्ध करणारे पकडले आणि जेलमध्ये टाकले. जेलमधून काही दिवसांपूर्वी फारच थंडी होती आणि त्यांच्या कपडे अंगावर चांगले होते थंडीचे, परंतु भूक फार लागलेली होती आणि त्यांच्या खिशामध्ये पाव होते. एकाएकाच्या खिशात एक एक पाव होते. ते एकाने खिशातलं पाव काढलं, अर्ध्याला अर्ध दुसऱ्याला दिलं, अर्ध स्वतः खाल्लं. पण समोर एक लेकरू बसलेलं होतं, अतिशय गरीब होत. त्याला इतकी भूक दाटून आणली होती आणि एवढी थंडी होती की त्याच्या डोळ्यावाटी जे पाणी पडत होतं ते बर्फ म्हणून पडत होतं, इतकं थंडीने कापडलं होतं. यांचं तो भूक पोटात मात नाही आहे. एकाने पाहिलं का अरे समोर एक लेकरू बसलेलं आहे, त्याला आपल्यासारखीच भूक लागलेली आहे, थंडी वाजलेली आहे आणि त्याला जेवणाची खूप गरज आहे. त्याने सांगितलं अरे माझ्याकडचं तर मी पाव आपण दोघांनी खाऊ घेतलं काहीच राहिलं नाही. त्याने सांगितलं काही काळजी करू नको, माझ्या खिशात आहे एक पाव आहे. लक्षात घ्या बरं का, बारीक चिंतन आहे. आणि त्याने ती पाव काढलं आणि त्या मुलाला दिलं. ते मुलगा कसा असेल बघा. मुलाने सांगितलं तुम्हालाही भूक लागलेली आहे, मलाही भूक लागलेली आहे. त्याचे तीन तुकडे केले, दोघांना दिले आणि छोटासा तुकडा आपण खाल्ला. लेकरू केवढं होतं छोटं. प्रभुजी ले करे सारी दयाला सर्वही प्यारी बुलाला केन तापलेलं होतं त्याला भाकर दिली, त्यावेळेस परमेश्वर प्रसन्न झाला. असं आपण देवाला भगवंताला कायम नैवेद्य दाखवतो, पण पहिला नैवेद्य ज्या घरात ज्या झोपडीत खायलाच नाही तिथं जर हा नैवेद्य गेला तर तो भगवान ठाकूरजी भगवान श्रीकृष्ण तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. यात तू कुठलंही खोटं नाही, कारण गरजेचं आहे, अतिशय गरजेचं आहे. या वसे तो देव तुझा घरी वसे तो
कालाचा प्रभाव पडतो, एक गुणाचा प्रभाव पडतो, एक कर्माचा प्रभाव पडतो, एक स्वभावाचा प्रभाव पडतो आणि एक प्रारब्धाचा प्रभाव पडतो. थोडंसं डोक्यावरून जाण्यासारखं आहे, पण हे बी ऐकलं पाहिजे. पहिल्यांदा काल प्रभाव. आता थंडी वाजतेच ना, थंडी आली म्हणजे थंडी वाजते, उन्हाळा आला तर ऊन लागू लागतं, पावसाळा आला तर लगेच आपण छत्री घेतो, अरे वल्लने झालं पाहिजे. म्हणजे याचा प्रभाव सतयुग कलियुग काळाचा कालाय तस्मेन प्रभाव पडतो. त्यानंतर गुणाचा माणसावर प्रभाव पडतो, सद्गुणी असेल तर तसा प्रभाव पडतो. कर्माचा प्रभाव पडतो, कर्म चांगला असेल बीज पेरेल बबुल का तो आम का असे आहे. गुणाचा लेखा कर्माचा असेल, गुणाचा प्रभाव पडत असेल, कर्माचा प्रभाव पडत असेल, स्वभावाचा आणि किंवा आपल्या प्रारब्धाचा प्रभाव पडत असेल, ह्या सगळ्या पाचही प्रभावाला एकच प्रभाव मान, तो म्हणजे भजन. ज्याच्याकडे भजन आहे हा पाचही प्रभाव माणसाची सुधारणा आहे, त्याच्यासाठी हा सत्संग आहे. आणि चला आता नर्मदा पुराणाकडे जाऊया, थोडं चिंतन करून नर्मदा माईचं स्मरण करून आईचं जगदंबा परंबामध्ये आपल्याला स्नान करण्यासाठी सर्व ओले चिंब होऊया. चला तिची प्रार्थना करू. सर्वांनी हात जोडायचं आणि नर्मदेचं अतिशय चिंतन करता करता नर्मदा परिक्रमा करताना कुठल्या देवतेचं दर्शन करावं, कशा कशा देवतेचं स्नान होईल, त्या ठिकाणी कुठल्या कुंडाला काय म्हणायचं, हे थोडं 5 ते 10-20 अर्धा एक तास बघूया. सर्वांनी स्तुती करायची आहे. नमामि दे तिथं जमदाग्नी आहे आणि अतिशय रेणुका माता सुखाचा संसार आणि आनंदानं परमार्थ चाललेला आहे. अत्री ऋषी आहे ती, काही कमी नाही तिथं, जसं त्या पद्धतीने जमदाग्नी आणि रेणुका माता. आश्रमात एक कामधेनू गाय आहे. कामधेनू म्हणल्यानंतर काय कमी तिथं. मुलगा परशुराम आहे, आई वडिलांची खूप सेवा करणारा, आई वडिलांवर एवढी निष्ठा आणि पाहिजेच नेमानी. तो सहस्र अर्जुन 1000 सैन्य घेऊन आश्रमात आला. आश्रमात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की स्वागत आहे तुमचं, जमदाग्नीने स्वागत केलं राजा आला म्हणून. त्यांनी सांगितलं आमची जेवणाची व्यवस्था करा, सर्वांना जेवणाची व्यवस्था करा. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. 15 ते 20 मिनिटामध्ये पाठीमागे गेले, कामधेनूला हात जोडला, 1000 सैनिक आलेले आहे, सहस्र अर्जुन नावाचा एक राजा आलेला आहे, त्यांची जेवणाची व्यवस्था व्हावी. कामधेनू म्हटल्यानंतर काय, पंचपक्वन्नाचं ताट प्रत्येकापुढं जेवायला आलं. राजा अति प्रसन्न झाला. राजाने सांगितलं महाराज एवढी व्यवस्था कसं काय झाली, आत्ता 10 मिनिटात एवढं गरम जेवण कसं काय मिळालं आम्हाला, काय कारण आहे. ऋषी कधी खोटं बोलत नाही, सत्यवचन प्रियवचन असतं ते. वाणी कधी खोटं बोलणारी नसतीच संतांची, म्हणून त्यांची वाणी आपल्याला आवडते. लक्षात घ्या, त्यांची वाणी प्रभाव का करून जाते, आपल्या अंतकरणाच्या काळजापर्यंत का पोचते आणि आपल्या जीवनामध्ये बदल का घडवते. काय निष्ठा असेल, काय भाव असेल, काय श्रद्धा असेल, काय अरे प्रभुपाद चैतन्य स्वामी आणि त्यांचे ज्यावेळेस शिष्य अतिशय जवळचे, अतिसेवा करणारे. पण ज्यावेळेस चैतन्य प्रभुपाद ज्यावेळेस शांत शरीर झालं आणि सर्व, कारण गुरुनी आणि शिष्यामधले दोनच गोष्टी असतात, गुरु शिष्यामधले दोन गोष्टी अतिशय महत्वाचे आहे. ज्यावेळेस वृद्ध असतात गुरु त्यावेळेस तनाचं ध्यान, तनाकडे ध्यान कोण लावतं, शिष्य लावतं. म्हणजे या शरीराकडे लक्ष देतात शिष्य लोक की अरे आपले गुरुदेव आता वृद्ध झाले, मतार्पण आहे, आपण त्यांच्या शरीराकडे लक्ष द्यावं. पण जोपर्यंत गुरु आहे तोपर्यंत गुरु त्याच्या मनाकडे लक्ष देतो, कोणाच्या, शिष्याच्या. गुरु शिष्याच्या मनाकडे लक्ष देतो आणि ज्यावेळेस गुरु वृद्ध होतो त्यावेळेस
गुरुच्या स्तनाकडे शिष्य लक्ष देतो, म्हणजे वृद्ध अवस्था असते. पण या दोघांमध्ये धन कधीच येत नाही. गुरु शिष्यामध्ये फक्त गुरु मनाकडे लक्ष देतात आणि शिष्य तनाकडे लक्ष देतो, तिथं धनाचा कधीच संबंध येत नाही. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला लक्ष आहे. शरीर शांत झालं प्रभुपादचं. इथं हात लावून पाहिला, इथं कानाला लावून बघितलं, अरे सगळं शांत झालं, गार पडलेलं आहे. शिष्याच्या डोळ्यात पाहिले, आपला आधार गेला, आपलं छत्र गेलं, आपलं वैभव गेलं, आपल्याला आपलं ज्ञान सूर्य आड झालं, आपण अंधारात सापडलो म्हणून प्रत्येक शिष्याच्या डोळ्यात पाणी. अरे गुरु गेल्यानंतर काय दुःख होतं हे शिष्यालाच माहिती असतं. आपला बाप आपल्याला ज्यावेळेस सोडून जातो आपलं छत्र गेल्यानंतर, जोपर्यंत आहे तोपर्यंत कधीच किंमत कळत नाही. आपला बाप ज्यावेळेस आपल्याला सोडून जातो त्यावेळेस मग आपल्याला कळतं की आपण किती उघड पडतो. ज्यावेळेस आपली आई आपल्याला आपल्या कुशीत घेणारी आणि जवळजवळ एवढं धैर्य धारण करून 9 महिने 9 दिवस आपल्या कुशीत वावरणारी जी आई आपल्याला सोडून जाते, त्यावेळेस कळतं की आपली आई आपल्याला आता सोडून गेली. आणि मग उघड्यावर पडल्यानंतर बाळा अरे जेवला का, विचारणारी आई आपल्याला ज्यावेळेस आज आपल्याला कळतं की अरे विचारणारी आई आपल्याला आज सोडून गेली, त्यावेळेस माणसाला कळतं की आई काय असते. ये ना माझी आई गे ना माझी तुझा बाळाई नंद गाई गाई नंद गाई गाई ये ना माझी आई गे ना माझी आई गे. बघा गुरु गेले म्हणून डोळ्यात शिष्याचे पाणी का, तर ज्ञानाचा सूर्य झाकला. एक शिष्य गुरुविषयी इतका निष्ठावंत होता चैतन्य प्रभूचा, त्याने सर्व अंगाला कान लावून पाहिले. सर्व अशा आजूबाजूनी बसलेले काय असत नातं ते आपल्यालाच कळत नाही. आणि म्हणून एकाने सांगितलं अरे ओठाजवळ जाऊन पाहिलं पण जिथं नामस्मरण होत आहे तिथे मला ऐकायला येत नाही. शेवटी शेवटी आता मात्र सर्व स्तब्ध झाले आणि एक शिष्य इतकी निष्ठा होती चैतन्य प्रभूच्या चरणाजवळ जाऊन असं चळायला लागला. ही शेवटची अवस्था आहे चरणाजवळ जायची. आणि ज्यावेळेस चरणाजवळ गेला आणि हळूच कान लावला आणि हातून आवाज आला अरे बाबा मन राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. एवढा आवाज राम कृष्ण हरी प्रभूंचा का त्या पायातून ज्यावेळेस आवाज शिष्याच्या कानात आला धाय मोकळा रडायला लागला. बाकीच्यांना वाटलं की नक्की शेवटची अवस्था होती आणि शेवटच्या पायाला स्पर्श करून आज जर तिथं आवाज आला नसेल तर म्हणून हा टावा पडून रडतोय म्हणून त्याच्या जवळ गेले. बाबा काय झालं सांग, काही झालं नाही, माझे गुरु अजून जिवंत आहे कारण त्यांच्या चरणातून अजूनही राम कृष्ण हरी असा आवाज येतो. अरे त्यांच्या चरणातून निघतोय आवाज, आमच्या मुखातून निघत. माझी मज झाली अनावरवाचा माझी मज झाली अना घेतलसे नंदया नवाचा घेतलसे माझी मज झाली अनावरवाचा. अशी अवस्था पाहिजे गुरु शिष्याची. आपण म्हणतो गुरु शिष्याचे नाते आमचा जन्म जन्मीचा नाही कदापि तुटलं. सांगतो तुम्हाला पुढे आपल्याला वेळ कमी आहे कारण 2 दिवसात पूर्ण करायचं आहे. नर्मदा पुराणाला तर स्पर्श होताच एवढा आनंद येतो काय सांगावं. नर्मदा माईचं स्नान केल्यावर काय येत असेल. आम्ही इथं नर्मदेश्वर आहे आणि नर्मदा माई समोर लोटीमध्ये भरलेले आहे. नर्मदाही आहे नर्मदेश्वरही आहे आणि तुमच्या पुढे नर्मदा पुराण पण आहे. 3 गोष्टी आहेत नर्मदा पुराण नर्मदामाई नर्मदेश्वर. म्हणून हा त्रिवेणी संगम आपण त्यात स्नान करत आहोत. सद्गुरु जनार्दन स्वामींकडे
एकदा मंडळी आली, मंडळी म्हणजे पायी चालणारे लोक, रामानंदाची मंडळी आली. काय असेल सद्गुरु जनार्दन साहेब सांगा वाटत थोडा जाऊ द्या, आजचा दिवस अर्धा तास वेळ जाऊ द्या, दररोज आपण लवकर सुट्टी करून घेतो. आणि विशेष म्हणजे कुट्याचं काम चालू आहे आपल्या आश्रमात इथल्या, आणि संत निवास चालू आहे, गोशाळा चालू आहे. सकाळपासून खुर्ची टाकून जनार्दन स्वामी तर कंटिन्यू बसायचे विहिरीवर, असतात विहिरीच्या कामाला विधी झाली की तिथं बसलेले असतो. आणि आता निघायची वेळ, तर गायत्रीचे ते सर्व भक्तमंडळ आलं, बाबाजी असा असा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, गायत्री यज्ञाचं फार महत्त्व आहे, त्यांना सांगा. त्यानंतर सगळे कांगणे साहेब सर्व भक्तमंडळ सर्व आले. म्हणलं आता चिंतन होणार कधी, स्टेजवर जायचं आहे, सकाळपासून रीग लागलेली आहे, काम डोळ्यापुढं दिसत आहे, बाबाजींसारखं थोडंसं श्रमदान करायचं आहे. आणि ज्यावेळेस ते लोक आले सर्व आले, आता करायचं काय? आपण तर बाबाजी चिंतन तर आपण नर्मदा पुराण उघडूनही बघितलं नाही, आता समोर जायचं आहे, काही नाही नर्मदामाई घे सांभाळून. म्हणलं आता काय करतात, सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत तर हलतच नाही, रांग चालूच राहते, कोणी पुढेवाले बघत आहे कोणी कशावाले, काय करा, नाहीतर काय चिंतन आहे नर्मदामाई मध्ये तुम्हाला काय सांगावं. ज्या वेळेस तिथं जेवण दिलं सहस्र अर्जुन राजाला, आणि त्यांनी सांगितलं कुठून मिळालं, म्हणे गो माता आहे आमच्याकडं काम धेनू आहे, तिला सांगितलं की मिळतं. त्यांनी सांगितलं ती गाय आम्हाला द्या. अरे काय साधून तुला जेव घातलं विचार करा, आणि वरून तू गायही मागतोय. त्यांनी सांगितलं सगळं मागा, पण एवढी गाय आमची उपजीविका आहे, आम्हाला ती एवढ्या वनात खायला देते, नर्मदा किनारी जेईल त्यांच्या परिक्रमावाल्याला ती जेवायला देते, असं करू नका, एवढी गाय नेऊ नका. त्याला राग आला राजाला, राजाला लई लवकर राग येतो, राजाच असतो बरोबर आहे खरे, राग आला त्याने. आणि म्हणून त्यांनी जमदाग्नी आणि रेणुकाला मारलं, हत्या करून टाकलं. ज्यावेळेस हत्या झाली आणि तो गाय घेऊन निघून गेला, परशुराम आले, तो मातृभक्त होता आणि पितृभक्त आहे. काही काही मुलं फार मातृभक्त असतात, अशी मुलं असतात काही की आई वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जात नाही, आहे अशी मुलं आहे अजून, आहे आहे काही काही आहे, काही नाही म्हणा, काही मुलं आहे की आई वडिलांचं दर्शन घेतील मगच शाळेत जातील. रस्त्याने मंदिर दिसलं तर मंदिरात जाणारच, परंतु कुट्या दिसली तर कुट्यात जाणारच, परंतु घरात निघताना आई वडिलाचं दर्शन घेणारच, अशी मुलं आहे. अनुष्ठान करणारी मुलं तर आहेतच, पण इथं बसलेले पण काहीतरी असतीलच, नसतील तर सांगा एवढं पण बघ. किंवा आतापर्यंत आपलं मुलगा दर्शन घेतो बा आई वडिलाचं, काही काही सण काही काही लग्नाच्या दिवशी जरी म्हणलं ना, ए आईचं दर्शन घेतो, बुटच काढत नाही. बरे बुटाची परंपरा कोणी काढली, कारण ते मंदिरात जातो तरी सरळ जातं ते, लई कुट्यात नाही जायचं, बुट काढतो लई, आजचेच दिवस नवर दे, उद्या उद्यापासून तू ऊस तोडीला जाणारे उद्योग करू नको. कारण मंदिरात तरी पवित्र तर राहा, तुम्ही एक दिवसासाठी देवे, पण कायमच्या देवाच्या मंदिरात तुमचे बुट चोरून जात असेल, त्याच्यामुळे ते काही काही परंपरा काढल्या. पण मंदिरात कुट्यात आपलं जिथं पवित्र स्थान आहे, आईवडील आईवडिलाचं दर्शन घ्यायचे, बुट काढा. नवरदेव जरी असला तरी बुट काढलं पाहिजे, आई वडिलाचं दर्शन घेऊन मग बोहल्यावर उभा राहा. राग येईल तुम्हाला सांगायचं, ही कळू द्या आपल्या मुलांनी. मंदिरात कुट्यात मारुतीरायाच्या मंदिरात जाताना बूट काढा, काही फरक पडत नाही, आणि मग मंदिरात जा, काहीतरी परंपरा टिकवा. एवढी संस्कृती आपली खराब नाही झाली की आपण काही, आता ते जेवण तुमचे बूट घालून सुरू झाले, मला माहिती खाली बुट राहतात वर जेवतात ते, पहिले आपली मांडी घालून जेवायचे लोक, खूप चांगलं वाटायचं आता इथं कसे पंक्ती मांडी घालून जेवतात, खूप बरं वाटतं, चांगलं वाटतं, वाढतात लोक. आता ते बफी बुफी निघाली, तुम्हीच घ्या तुम्हीच खा, डुकरे चरतात असे खरं कसं मिक्स असेल ते, कोण कसं घेतं कोण कसं घेतं कोण कसं घेतं, ज्याला जे आवडतं ते बरं ते घेतात घेतात, असे मस्त खात आहे, उभ्यानेच खात आहे.
आता आता काही दिवसांनी त्यांनी बरं आहे खुर्च्या टेबल टाकतं म्हणून जे होतं ते बरं वाटतं थोडस बरं त्याच्यापेक्षा बरं आहे पण काही काही तर उभे नाही खातात काही दिवसांनी असं झोपून खा पण खा अरे काय बाबा हे काय लावलं काय कुठे चालली आपली परंपरा याच्यासाठी तर कथा आहे कसं जेवावं हे सुद्धा शिकवायचं काय खायचं हे सुद्धा शिकवायचं ज्या वेळेस तुम्हाला सांगतो की आई वडिलांचं दर्शन घेणारे मुलगे दुर्लभ असतात तसं ह्या मातृभक्त होता आणि पितृभक्त होता लक्षात घ्या आई वडिलांना पाहिलं तर दोघंही त्यांचा अंत झालेला आहे विचार केलं कोण आलं बाकीच्यांनी सांगितलं की इथं असं असे आहे सहस्त्र अर्जुन आला होता आता त्यांनी त्याच वेळेस अगदी संकल्प केला की 21 वेळेस ही पृथ्वी काय करेल मी क्षत्रिय करून टाकेल एकही राजा ठेवणार थोडी ताकद होती आई वडिलांकडे पाहिलं स्पर्श केला आणि आई वडील उठून बसले काय असेल मातृभक्तीचं नर्मदाच्या किनाऱ्यावरती दोघं उठून बसले आणि जे हातात शस्त्र घेतलं राजाला तर मुसक्या बांधून आणलं गाय दरबारात उभा केली आणि 21 वेळेस जी काही त्या ठिकाणी क्षत्रिय निक्षत्रिय करून टाकली मग राजाला पश्चाताप आला अरे काय परशुरामाची आई वडिलांविषयी निष्ठा आहे म्हणून गोमाता साक्षात या ठिकाणी पाणी भरते आहे आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नर्मदाच्या किनारी आपण यांना मारलं तो दोष लागला आपण गाय चोरली गो हत्याचं पातक आपल्याला लागलं म्हणून हे निरसनार्थ त्या नर्मदेच्या कडावरती तटावरती जी तपश्चर्या केली आणि म्हणून त्या तपश्चर्याने भगवान शंकर प्रसन्न झाले अजूनही त्या ठिकाणी सहस्र धारा आहे किती धारा आहे नर्मदाच्या किनारी सहस्र धारा अजूनही वाहत आहे त्याला सहस्र धारा त्या ठिकाणाला बोला नर्मदा मैया जग की प्यास बुझाने को बह रही तू धार जग की प्यास बुझाने को बह रही तू तू आधार नर्मदा मैया नर्मदा मैया त्याच्या पुढे घोडा घाट लागतो बऱ्याला बरच घोडा घाट का नाव पडलं नर्मदा माईचं पुराणामध्ये घोडा घाट म्हणजे ज्या वेळेस अश्वमेघ यज्ञ करायचा होता प्रभू रामचंद्राला आणि तो घोडा आणि घोड्याच्या पाठीमाग शत्रुघ्न आणि हनुमंत होते असं येत असताना तो घोडा नर्मदा किनारी आला आणि नर्मदा किनारी पाणी पिता पिता एका गुफेमध्ये एका कुंडात तो पडला कुंडात पडला असताना त्या ठिकाणी शत्रुघ्न आणि हनुमंतराय होते आणि हनुमंताने सांगितलं अरे आपल्याला प्रभूने आपल्याला कार्य दिलं प्रभू काज भगवंताच राम काज करी बेको आतुर प्रभू चरित्र सुने बेको रशिया राम लखन सुतामन बसिया असं जीवन असणार स्वामी काज गुरु बनी स्वामी काज गुरु बनी त्या ठिकाणी दोघांनी त्या कुंडात उडी मारली आणि खाली उडी मारल्यानंतर योगिनी बसलेली होती त्या कुंडामध्ये आणि योगिनी सांगितलं इथं तुम्ही कसे आलात सांगितलं आमचा इथं अश्वमेघ नावाचा घोडा आमच्या गुरु आमचे प्रभूने इथे सोडलेला होता आम्ही त्याच्या पाठीमागं रक्षण करण्यासाठी आहोत आणि तो घोडा इथंच आलेला आहे त्यांनी वरती जा नाहीतर तुम्हाला मारलं जाईल
त्यांनी सांगितलं आम्ही काज भगवंताचं करण्यासाठी आलेलो, काम करण्यासाठी, परत जाण्यासाठी आलो, आम्ही मरण स्वीकारू कारण मी प्रभूंचा भाऊ आहे आणि हा भगवंताचा भक्त आहे. भक्त आणि भाऊ आम्ही दोघ जण आहोत. जय जय राम दूत हनुमंत हनुमंत, जय जय राम दूत हनुमंत 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 राम योगिनीने विचार केला की अरे एवढी प्रभूविषयी निष्ठा आहे मग आपण प्रसन्न झालो पाहिजे. तिने प्रसन्न झाला, घोडा आणून दिला, तिघही वरती आले आणि तिघांनी ज्या ठिकाणी नर्मदा माईला नमस्कार केला ते ठिकाण म्हणजे त्या ठिकाणाला विशेष म्हणजे घोडा घाट म्हणतात, आजही तो प्रसिद्ध आहे. पुढचं चालायचं आहे की जिथं सीतामाईला परत एकदा आश्रमात यावं लागलं होतं. तो आश्रम किती सुंदर असेल, लवंकुशाचा जिथं जन्म झाला तो प्रसंग किती गोड असेल. परंतु नर्मदा किनारी ज्यावेळेस घेऊन गेले आणि सीतामाईला वाटलं की सगळ्या ब्राह्मणाला नर्मदा परिक्रमा करणाऱ्याला आपण जेवू घालावं म्हणून सीतामाई जेवायला वाढलं, ताटं वाढलं आणि ताट वाढल्यानंतर ह्या ठिकाणी त्या घाटाला सीतामाईचं नाव दिलेलं आहे. आणि त्या पत्रवाळा फेकल्या तिने, पत्रवाळ्यापासून पहाड बनला गेला. खूप गोड गोड दृष्टांत याच्यामध्ये, आपण जर ऐकलं तर काय विशेष आहे. पत्रवाळ्याचं पहाड अजूनही तिथं जर गेला नर्मदा परिक्रमा करणाऱ्याला माहिती असेल, पत्रवाळ्या फेकल्या तरी पहाड झाला, फक्त पाय पुसकला म्हणून थोडस त्या सीतामाईला त्या ठिकाणचा प्रसंग आहे. अति गोड प्रसंग आहे, त्याचं चिंतन आपण करूया. त्यानंतर पुढचा जो घाट आहे त्या घाटाला एक जिथं अनुसया घाट म्हणतात की जिथं अनुसयाने नर्मदा किनारी तपश्चर्या केलेली आहे. एकदा दोघ जण बसले असताना अनुसय आणि भगवंत आणि सांगितलं मला मूलबाळ नाही आहे, मला संतती नाही आहे. अत्री ऋषीने सांगितलं तुला एक काम कर, नर्मदा कट्टावरती जाऊन तू जर तपश्चर्या केली तर नर्मदामाई प्रसन्न होईल, भगवान शंकर प्रसन्न होतील, ब्रह्मविष्णू तुला प्रसन्न होतील आणि तू तिथून काय मागायचं ते माग. म्हणून ती अनुसया तपश्चर्यासाठी नर्मदाच्या तीरावरती गेलेली आहे. तिथं तपश्चर्या करू लागलेली आहे. काही दिवस पाणी, काही दिवस हवा, काही दिवसांनी भगवान शंकर ब्रह्म आणि विष्णू आणि महेश्वर प्रगट झाले आणि सांगितलं अनुसया तुला काय पाहिजे आहे, तुम्हीच आमच्या कुशीत जन्माला यावं असं म्हणून तिन्ही देवाने वरदान दिलं. तिन्ही देव निघून गेले आणि तिन्ही देव निघून गेल्यानंतर इकडं नारदजी स्वर्गलोकात, कैलास लोकात, ब्रह्मलोकात गेले. जिथं सरस्वती माता आहे, जिथं पार्वती माता आहे, जिथं लक्ष्मी माता आहे आणि तिने सांगितलं, यांनी सांगितलं की लय सुंदर अशी महान पतिव्रता म्हणजे अनुसया आहे आणि ती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तिने देवाला भिक्षा मागण्याच्या निमित्तानं एक सतीचं सतीत्व हरणाच्यासाठी पाठवलेलं आहे. तिने देवाले साधूच्या रूपात भिक्षांदेही मागत आहे आणि भिक्षांदेही म्हणताना अनुसयासमोर पात्र घेऊन आली. तिने सांगितलं असं मला भिक्षा नको आहे. त्या साधूने सांगितलं असं नग्न अवस्थेत जर तुम्ही मला वाढलं तर आम्ही जेऊ, नाहीतर तुमचं या ठिकाणी सत्व हरण होईल. तिने आपल्या हातात नर्मदेच्या किनाऱ्याचं पाणी होतं, आपल्या पतीचं स्मरण केलं आणि तिन्ही देवावर टाकले. तिन्ही देव बाळ झाले आणि तिन्ही देवाला जेऊ घातलं आणि पाळण्यात झोपवलं. झुले पाळणारे बाळा सती अनुसयते झुले पाळणारे बाळा सती अनुसयते ब्रह्मा विष्णू महेशना आज बाळा तिघायला बाळ केले. महिना झाले म्हणे गेले कुठं,
दाखवण म्हणत तिघांच्या पत्न्या ब्रह्म सरस्वती माता विष्णू लक्ष्मी माता आणि भगवान भोले बाबा पार्वती माता तिघी आल्या अनुसया आमचे पतिदेव तुमच्याकडे आले होते आम्ही पाठवले होते म्हणजे हाय नाही काय पाळण्यात झोपिले लक्षात घ्या ज्याचे त्याचे घेऊन जा तिघीने डोक्याला हात लावलं उचलला दुसरा तर हात जोडले तिघीने अनुसया आमचे पती आम्हाला दे आणि त्याच वेळेस अनुसयांचे पतिदेव आत्रऋषी आले सांगितले देवा तिघांवर परत पाणी घेतलं टाकलं तिघही हात जोडून उभा राहिले आणि तिघांनी वरदान दिलं की आम्ही तिघही ब्रह्म विष्णू आणि महेश्वर रूपातून तुझ्या कुशीमध्ये जन्म घेऊ तो नर्मदे मातेचा प्रसाद आहे ते तपश्चर्या आहे त्याचंही चिंतन आपण म्हणतो ब्रह्म विष्णू आणि महेश्वर आणि महेश्वर सापोरी बसले मनाले दरदरु दिसले मनाले दरदरु दिसले म्हणजे नर्मदा किनाऱ्यावरती काय काय लीला घडल्या अशा हजारो लीला आहे काय आपण ऐकत होतो ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार दुर्गा कराया उधार जगताचा बाला बाला कृष्णा तरी लागे जसे जगिता मस्तके जोग जोग जगिता कंठी रुद्राच्या बाळ धरुणी हाता मध्ये अर्ण भक्त भरणी हे विभक्ताची के चरणी ब्रह्म विष्णू शंकराचा तो अवतार म्हणजे दत्त आहे आता दत्त भगवंताचे तीन गुण आहे ते आपल्याला सांगायला वेळ नाही फक्त नर्मदा किराणे आपण चाललोय बाबाजींकडे तुम्हाला सांगत असताना की संत आले मंडली म्हणतात त्याला अजूनही पायी चालतात पूर्ण भारतभर पायी चालतात सद्गुरु जनार्दन स्वामी असे बसलेले होते आणि त्या काळात थोडस असं गर्दी कमी होती कोणी चालले नव्हते त्या दिवशी नेमकं बाबाजी असे होते बाबाजींनी सांगले हो साधू आले साधू आले बाबाजीला एवढा आनंद झाला साधू आल्यानंतर बाबाजींनी सांगले पीठ घ्या म्हणे पीठ घ्या स्वतः बाबाजींनी मळायला पीठ मळलं आणि सांगितलं मी पोळ्या लाटितो स्वतः पोळ्या लाटायचे साधू लोक बसलेले पाहत आहे त्यांना गंगादेवची अजूनही मंडली म्हणतात एवढे मोठे महापुरुष आहे ते बाबाजीने ते पोळ्या लाटल्या हो स्वतः आपल्या त्र्यंबकच्या आश्रमात बाबा सोपी गोष्ट नाही काय असेल ते महापुरुष बाबाजी किती मोठं मन असेल एखादं म्हणलं असतं मी एवढं मोठा साधू आणि यांना ए हो घाला जेव तिकडं स्वतः लाटल्या पोळ्या आणि लाटून मस्तपैकी फुलके करायला लावले भाजले सगळी पंगत बसली त्यानंतर एका साधूने असं ध्यान लावलं आणि ध्यान लावल्यानंतर पाहिलं अरे प्रत्यक्ष भगवान शंकराने आपल्याला पोळ्या खाऊ घातल्या आपल्याला कसं कळालं नाही भोळा हा शंकर साष्टांग दंडवत केले आणि आश्रमात दोन दिवसात जास्त दिवस राहणार नव्हते कमीत कमी 10-12 दिवस बाबाजींच्या सेवेमध्ये राहिले काय असेल असते ती जनार्दन स्वामी अंधसूल मध्ये किंवा जातेगावच्या डोंगरावरती अनेक प्रसंग आपण ऐकतो एकदा सद्गुरु जनार्दन स्वामींकडे असेच आखाड्याचे महात्मा लोक आले होते आणि बाबाजी आखाड्याचे महात्मे लोकांना जीव लावित होते लक्षात घ्या काही काही लोकांना त्याच्यामध्ये असतेच सवय आता सगळेच आता त्यांच्या तंद्रित असतात ते म्हणून थोडं घेत असेल गांजा वगैरे त्याच्यात एवढं विशेष काय त्यांचं त्यांना एकांत बसायचं राहतं
दुनियावर पाणी साधू की आबादानी त्यांना काही घेणंच नाही ना जगाशी. त्यांच्या त्यांच्या मस्तीत हिमालयात जर बसायचे डोंगरात अंगावर कपडे नाही फक्त भस्म लावलेले आहे आणि थोडं थोडं त्यांचे एक चहा पितात आणि थोडे चिलम पितात. जातं काय आपलं आपलं काय जातं पितात ते त्यांचे पण म्हणून काय परवानगी नाही देत मी तुम्हाला. भोले बाबाचा तो प्रसाद नाही आहे. भोले बाबांनी कुठल्याही ग्रंथामध्ये गांजा घेतला असं काही उल्लेख नाही आहे. खरच नाही हा भोले बाबाचा प्रसाद आहे. भांग दतो रे का भोज भांग दतो रे का भोज भस्मादे दत्तुरा माहिती दत्तुरा खाल्लं तोंडात टाकलं का जागीत ते कोणी घेऊ शकत का. जाऊ द्या हलहालीस कोणी घेऊ शकत का. मग भगवान शंकर जर हे घेता म्हणतात मग उद्यापासून हलहालीस पण घेऊन टाका काय फरक पडतो. मी त्या चीन मध्ये पाहिलं काही प्रकार का ते लोक काही खातो साप दिसला तर तोडतात. एक तर पाहिलं असं पाहिला प्रसंग अशी बाटली आणि त्या बाटलीमध्ये गोम टाकते ती मुलगीन ती गोम मस्त कचा कचा खाते म्हणलं म्हणून तर तिकडं सुरू झाला तो रोग. काही खातात बेंडक्या खातात सगळं खातात किती वाईट खातात. म्हणून भारत आणि भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधले संतांनी आम्हाला असे संस्कार दिले की आम्हाला व्यस्त मुक्त करून टाकलं. हे खाणंच बंद केलं की बाबा हे खाणं आपलं नाही आहे. शाकाहारी बनवलं स्वच्छ बनवलं पारदर्शक बनवलं ही भारतीय संस्कृती आहे. म्हणून भारत देश सगळं विश्व भारताला वंदन करतं. सगळं विश्व सगळे देश भारताला नमस्कार करतात. यांना डाळ डसतं तरी काही होत नाही. हे दा गार पाण्याने आंघोळी करतं तरी काही होत नाही. यांना गोठ्यात झोपतं तरी काही होत नाही. काय अशी काय भारतीयमध्ये ऊर्जा यांना कुठल्याही प्रकारचा रोग प्रतिकारक शक्ती यांच्यामध्ये कुठून आली ती म्हणजे संतांचा प्रसाद. या मातीमधला संस्कार आणि ह्या मातीमध्ये मुळात आपल्याला भेटलेला संतांचा वास आपल्याला सहवास यामुळे आपल्यावर एक मोठा संस्कार. जहा साधू संतवर ऋषी मुनी जपते हरि नाम की माला जपते नाम की माला जहर पालक एक मोहन है और राधा एक माला राधा एक माला जहाँ सूरज सबसे पहले आ डाले अपना डेरा ओ भारत देश मेरा ओ भारत देश मेरा. म्हणून यज्ञ करा. यज्ञाला महत्व आहे. यज्ञाला बसा पूजाला बसा. उद्या परवा यज्ञ सोमवारी एक तास बसून बाकी ते स्वच्छ वातावरण असतं. बाबाजी म्हणायचे ना यज्ञयाग घे सदैव चाले अन्नदान देना यज्ञयाग घे सदैव चाले अन्नदान देना हो सदर्व सेवा रति सनातन हो सदर्व सेवा रति सनातन सति प्रभु तामय मा सति प्रभु तामय हो आरई निष्का शिवर राहिली. कसं असावं नर्मदा दर्शन ओंकारेश्वर जा ममलेश्वर जा भेडाघाट एक भेडाघाट कोणी कोणी पाहिलं नाही सांगते ना भेडाघाट पाहिलं. भेडाघाट मोठी नर्मदा वाहते पुलाच्या खाली आम्ही दरवेळेस स्नानाला जातो पूजा करायला जातो. ज्यावेळेस इंदूरच्या पाठीमागं लागतो भेडाघाट. भेडाघाट नाव का पडलं बरेच लोकांनी नर्मदा परिक्रमा कोणी कोणी केली वर बोट करा. वा वा भेडाघाट पाहिला का भेडाघाट तुम्हाला माहिती ज्यांनी केली त्यांचं भाग्य आहे त्यांना नमस्कार करावा. नर्मदा परिक्रमा काही सोपी नाही आहे. पायात किती काटे घुसतात आणि प्रत्येक वेळेस नर्मदे हार मुखातून कसं निघतं. उद्या इतकं सुंदर चिंतन आहे की 25 असे उदाहरण आहे की नर्मदा माईने कसं दर्शन दिलं कोणाला कोणाला दिलं आणि काय काय अनुभव आले त्याचं चिंतन आपल्याला उद्याच्या याच्यामध्ये करायचं आहे. अतिशय गोड चिंतन आहे आणि म्हणून आपण या
पवित्र पावन नर्मदा पुराणामध्ये येतात, श्रवण करतात, बरं वाटतं, खूप आनंद होतो की आपल्याला दरवर्षी वेगवेगळी कथा श्रवण करायला भेटते. बाबाजींची नदी आवडता नर्मदा होती, बाबाजींचं आवडतं प्राणी गाय होता, बाबाजींचं सर्वच वेगळं होतं, तसं काही गोष्ट वेगळी आहे. आणि म्हणून अशी सद्गुरू जनार्दन स्वामींचा सहवास आपल्याला लागतो आहे. असं सहवासानं असं हे मिळावं, जसं संतांच्या आणि गुरु शिष्यामध्ये जेवढं प्रेम. मला एकच जाता जाता प्रश्न विचारायचा आहे की जसं आत्ता विचारलं की आईवडिलांचं दर्शन मुलं घेतात का? बरेच घ्यायला लागले, ठीक आहे. पण सून सासूचं दर्शन घेते का? इथं बसल्यापैकी दररोज सासूचं दर्शन घेणारे किती आहे? अरे वा, बरेच बोटवर झाले, धन्यवाद. म्हणजे इथं चांगले संस्कार, याचा अर्थ म्हणजे याचा अर्थ सासू तुम्हाला मुलीप्रमाणे घेऊ लावित असेल. बरं, एखादी सासू सुनाचं दर्शन कोण कधी घेते का? असं का बरं? आईवडिलांनी जसं सगळ्यात साधू नाही मिळाला, देव नाही मिळाला, तर देवाने आपलीच मूर्ती घरामध्ये आईच्या रूपात आणलेली आहे, म्हणून तिचं दर्शन. हे संस्कार, कथा तर तुम्हाला दररोज ऐकायला भेटणार आहे, पण मुलांना हे संस्कार आजकाल इंग्लिश मिडियममध्ये मुलं जातात, काय आई, मम्मी, पप्पा, 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 काय काय राहिलं? आई हा शब्द त्यांच्या मुखातून त्यांना काय कळणार आहे? आई आई, म्हणून हे मधून मधून सांगावंच लागतं. हे संस्कार टिकवण्यासाठी कथेचं थोडं बाहेर जावंच लागतं की नवीन मुलांना हे संस्कार आईवडिलांचं दर्शन घ्यावं. सकाळी उठलं की पत्नीनं पतिदेवाचं दर्शन घ्यावं, बरोबर आहे. आता इथं बसल्यापैकी कोण पत्नी आहे की आपल्या दररोज पतिदेवाचं दर्शन घेते? वा वा, लय चांगलं आहे, तुमचं काय कौतुक करा. हे बघा, पतिदेवाचं दर्शन घेतात, सासूचं सुना दर्शन घेतात, चांगली गोष्ट आहे. आईवडिलाचं मुलं दर्शन घेतात, खऱ्या अर्थानं हीच कथा आहे. खूप बरं वाटलं, धन्यवाद आहे. म्हणून पंचकृषीमध्ये भावना आहे, भाविक आहे, श्रद्धा. नाहीतर काय होतं, वृंदावनच्या गोपी कुरुक्षेत्रावरती गेले, येत नव्हतं, पण कृष्ण आला म्हणून त्यांना आनंद वाटला. पण ती भूमी आणि या भूमीत फरक होता. वृंदावनाच्या भूमीत प्रेम मिळत होतं, पण इथं युद्ध होतं, इथं शंख वाजत होते, इथं मोठमोठ्याने ढोल ताशे वाजत होते, कारण ती कुरुक्षेत्राची भूमी होती. कृष्णानं आम्हाला एवढंच जवळ घ्यावं असं गोप गोपिकांना वाटत होतं. राधा पण आलेली होती, परंतु त्या भूमीतला प्रभाव आणि ह्या भूमीतला प्रभाव वेगळा होता. मला, मी कायम सांगतो आहे की जर इथं कथा आली असेल, इथं ह्या ठिकाणी 5 वर्षापासून कथाला तुम्ही 5-5 किलोमीटरहून येत असेल, तर ह्या भूमीचा प्रभाव असा आहे की प्रभू रामचंद्र अगस्ती डोंगरावरून इथूनच गेले असतील आणि इथं बसले असतील, म्हणून तुम्ही या भूमिकेला जास्त मानले. अगस्ती ऋषी इथं आले असतील, बसले असतील, म्हणून इथं तुम्ही येतात. पण 5-5, 2-2, 4-4 किलोमीटर गाव आहे, कोण रिकम आहे, घर सोडत नाही लवकर माणूस, परंतु ही भूमी तुम्हाला खेचून घेते आहे, या भूमीचा प्रभाव आहे. आणि म्हणून भूमिका, भूमिका आणि भूमी अतिशय, ज्या भूमीला जर आपल्याला एखाद्या साधूकडे पाहून लवकर दर्शन घ्या वाटत असेल आणि आपलं मन निर्मळ होत असेल, शुद्ध होत असेल, समजायचा हा साधू आहे, समजायचा साधू आहे. 5 गोष्टी सांगितल्या संत ओळखायची, ती आता उद्याच्या प्रवचनात सांगेल मी, कारण खूप वेळ झाला. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून, ज्यांनी आज पंगत दिली त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करून, त्यांनी आरतीसाठी व्यासपीठावर यायचं आहे आणि गायत्री यज्ञासाठी सर्वांनी सहभाग घेऊन गायत्री यज्ञाला बसायचे. जय जनार्दन. अरे वा, विशेष म्हणजे आमचे लाडसाहेब अतिशय बाबाजींच्या सेवेमध्ये असतात. देवीदास लाड पोलीस स्टेशनचे, आपले विंचूर पोलीस स्टेशनला असतात, आणि विशेष अगदी अंतकरणातून सांगतो की त्यांची फार मोठी सेवा आहे. हरिगिरी बाबा आले त्यावेळेससुद्धा त्यांना इथं घेऊन आले होते आणि दररोज कथेला ते येतात. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आणि
गायत्री यज्ञवाले कोणीतरी एक समोर यायचे किशोर व्यास गर्भसंस्काराबद्दल मार्गदर्शन करणार आहे तेही दोन मिनटं या ठिकाणी सांगतील आणि हो द्या ना द्या ना काही हरकत नाही. या ठिकाणी आपल्याला लाडसाहेब दोन मिनटं आपल्याला भागवत कथेचं आमंत्रण देत आहे आणि विशेष म्हणजे किशोर व्यास या ठिकाणी येऊन दोन मिनटं आपल्याला तेही माईक एक माईक द्या दोन मिनटासाठी घ्या. ओम ओम नमस्ते सते ते जगत कारणाय नमस्ते सिते सर्वलोकाश्रयाय नमोभ्याम नमस्ते जगत गुरु शिवोऽहम् 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 सबके सच्चे पिता तुम ही हो तुम ही जग की माता हो भाई बंधु सखा सहायक रक्षक पोषक दाता हो चींटी से लेकर हाथी तक सबके पालन हारा हो नमस्कार भगवान तुम्हें भक्तों का बारंबार हो ऋषि मुनि योगी जन सारे तुमसे ही वर पाते हैं क्या राजा क्या रंक भिकारी द्वार तेरे सब आते हैं परम कृपालु परम दयालु करुणा के आधारा हो नमस्कार भगवान तुम्हें भक्तों का बारंबार हो. ओम प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या पावन भूमीत तसेच जगद्गुरु राष्ट्रसंत संत श्री जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महान अशा भूमीत तुम्हा उपस्थित महानुभवांच्या अंतरात्म्यात वास करणाऱ्या सच्चिदानंद शक्तीस शतशत नमन. माझे गुरुवर्य प्रातस्मरणीय आदरणीय महामंडलेश्वर व्यासजी यांच्या चरणी शतशत नमन. या पवित्र कथेमध्ये नर्मदेच्या तीरे तुम्ही नाहून चिंब झालेला आहात. बाबाजींनी तुम्हा सर्वांना नर्मदेची परिक्रमा इथून बसल्या बसल्या घडून आणलेली आहेत. त्याच पद्धतीने आगामी मे महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये विंचूर या पंचकृषी भागात श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. देवादिदेव महादेव यांनी गुरुस्थानी मानले राधेच्या धारेमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला ओलचिंब होण्याची संधी प्राप्त झालेली आहे. मी तुम्हा सर्वांना निमंत्रित करतो विनंती करतो या भागवत कथेचं जे उद्घाटन आहे ते स्वामीजींच्या चरणी होणार आहे स्वामीजींच्या हस्ते होणार आहे आणि जे कथावाचक आहेत आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज मथुरा यांच्या सुमधुर रसाळवाणीतून ही भागवत कथा आपल्याला ऐकायला भेटणार आहे. या कथेच्या शोभायात्रेसाठी तुम्ही सर्व माता भगिनी माय माऊल्यांनी आणि सर्व भाविकांनी उपस्थित राहायचं आहे. त्या शोभायात्रेमध्ये साक्षात बाबाजींची आणि इंद्रदेवजी महाराजांची शोभायात्रा काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तो आमचा मानस आहेत आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने ही भागवत कथा सफल होईल यासाठी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो. ओम ओम ओम
लाड साहेब यांचा स्वागत सत्कार करता है बाबाजी। सर्वांनी कंबर सरळ करून बसायचं, एकदा गायत्री महामंत्र येतो का सर्वांना? सर्वांनी एक वेळा एका स्वर मध्ये गायत्री महामंत्राचा जप या ठिकाणी करायचा। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदया। त्या प्राण स्वरूप दुःखनाशक सुख स्वरूप श्रेष्ठ तेजस्वी पापनाशक देवस्वरूप परमात्म्याला आम्ही आपल्या अंतरात्म्यात धारण करतो, तो परमात्मा आम्हा सर्वांना सद्बुद्धी देण्याचं कार्य करो, आम्हा सर्वांना सद्बुद्धी मिळो यासाठी आपण परमेश्वराकडं मागणी करतो। कारण सर्वबुद्धी ही सर्वात मोठी संपत्ती आहे, दुर्बुद्धी ही सर्वात मोठी विपत्ती आहे। म्हणून करता आपण देवाकडं सद्बुद्धीची प्रार्थना करू। परमपूज्य गुरुदेव जनार्दन स्वामीजी महाराज के सूक्ष्म उपस्थिति में, परमपूज्य पंडित श्रीराम शर्मा आचार्य जी की सूक्ष्म उपस्थिति में, आणि परमपूज्य शिवगिरी जी महाराज, विमलगिरी महाराज एवं सभी संतों के सूक्ष्म उपस्थिति में सोमवार दिनांक 16 सकाळीस 9 वाजता आपल्या याच प्रांगणामध्ये पाचकुंडी गायत्री महायज्ञ गायत्री परिवार लासलगावतर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे। या वातावरणामध्ये विषाक्तता पसरलेली आहे, या वातावरणामध्ये दुर्बुद्धी पसरलेली आहे। सद्बुद्धीची देवता माँ गायत्री आहे आणि सत्कार्य यज्ञ आहे। या दुनियामध्ये सर्वश्रेष्ठ जर कार्य असेल तर तो यज्ञ आहे, तो आपल्या हाताने घडावा। आणि सद्बुद्धीची मागणी आपण माँ गायत्रीकडे करावा। माँ गायत्री म्हणजे सूर्य, गायत्री म्हणजे सूर्याची उपासना। त्या सूर्याकडे आपण सद्बुद्धीची प्रार्थना करावा। बाबाजीने आता सांगितलं की काम धेनू आहे, तर ही काम धेनू गायत्रीच काम धेनू आहे। गायत्री ब्राह्मण की काम धेनू आहे। पहिले अशी एक पुस्तक लिहिली होती परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींनी, ब्राह्मण कोण? ब्राह्मण हा जातीने नसतो, तर ब्राह्मण हा कर्माने असतो। म्हणून आपल्या सर्वांना अशा पद्धतीचे कर्म करायचे की आपण ब्राह्मणत्वाकडे जाऊ। मनुष्यामध्ये देवत्वाचा उदय येतारच या धरतीवर स्वर्गाचं वातावरण कसं येईल? आपण सत्कार्य केलं तर या धरतीवर स्वर्गाचं वातावरण येईल। म्हणून करता या ठिकाणी आपण वातावरणाचं परिशोधन करण्यासाठी यज्ञ करतोय। काही लोकांना वाटतं की यज्ञ म्हणजे काही नाही, त्याच्यामध्ये आहुती दिल्यानंतर धूर होतो आणि मग काय फायदे? आता फायदे या सूक्ष्म वातावरणामध्ये होतात। आता जसे करोनाचे विषाणू बाबाजीने सांगितलं या ठिकाणी येणार नाही, 100% नाही, 1001% येणार नाही। कारण ही भूमी संस्कारवान झालेली आहे, या भूमीमध्ये कोणत्याही प्रकारचा अशुद्ध वातावरण होणार नाही, तयार होणार नाही। म्हणून करता आपल्याला या ठिकाणी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे। एक यज्ञ करणं म्हणजे आता हे पाच कुंडी आपण यज्ञ करणार, ते पूर्ण 5 किलोमीटरचा परिसर पूर्ण शुद्ध होणार आहे। कारण या 5 किलोमीटरमध्ये अतिवृष्टी होणार नाही, कोणालाही कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही। जशी आपण एक मिरची घेतली, एक उदाहरण देतो, मिरची घेतल्यानंतर आपण स्वतः खातो ती आपल्याला तिखट लागते, बरोबर? आणि तीच मिरची जर आपण कुट्टा करून ठेचून आणि त्या अग्नीमध्ये जर टाकली, या ठिकाणी जर अग्नी आहे ना, अग्नीमध्ये आपण जर मिरची टाकली तर त्या मिरचीचा जो धूर आहे जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत त्याचा इफेक्ट होणार, प्रत्येकाला खोकला येणार, प्रत्येकाला ठसका येणार। का ते सूक्ष्म वातावरणामध्ये त्या मिरचीचा इफेक्ट झालेला आहे। म्हणून करते यज्ञाद्वारे त्या सूक्ष्म वातावरणामध्ये त्याचा इफेक्ट होतो आणि तो आपल्याला फळ देतो। आपण जे श्रेष्ठ कर्म करतो त्याचं फळ आपल्याला मिळतो। आज या ठिकाणी आपण कथा श्रवण करतो याचं सुद्धा आपल्याला 1001% फळ मिळणार। कारण गीतेमध्ये लिहिलेलं आहे की कर्म प्रधान विश्वरची राखा, जो जसं करही तो तस फल चाखा। आपल्या हातात कर्म करणे आहे, कर्म आपण काही पण करू शकता, लेकिन फळ तो
वेळ आल्यानंतर आपल्याला 100% मिळणार. तर म्हणून करता 16 तारखेला आपण पाचकुंडी गायत्री यज्ञ या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आपण आहुती देण्यासाठी जरूर जरूर यायचं. प्रत्येकाला आहुती द्यायला मिळेल, कारण सांगितलं ना की त्रिगुणम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एकम बिल्वम शिव अर्पण. भगवान शिवला आपण एक बिल्व अर्पण जरी केलं तर आपले जन्मजन्मांतराचे पाप नष्ट होऊन जातात. त्या पद्धतीने एक आहुती जरी दिली तरी सुद्धा आपल्याला अनेक फळ मिळेल. दुसरी गोष्ट, ते यज्ञाद्वारे आपण गर्भसंस्कार ठेवलेले महिलांसाठी विशेष. गर्भसंस्कार मध्ये आपण गर्भवती महिलेवर तो संस्कार करतो. त्या संस्कारची पद्धती अशी आहे, वड पिंपळ गिलोय आणि तुळस. तुळशीचं महत्त्व बाबाजीने आता सांगितलेलं आहे आपल्याला. या चार आपल्या वनस्पती आहेत, त्या चारही वनस्पतीचा काढा तयार करतो, त्याचा रस काढतो आणि तो रस त्या गर्भवती महिलेला आपण मंत्रोच्चाराबरोबर त्या रसाचा पान देतो, पान करतो, ते रस अमृत करता. आणि त्याच्यामध्ये कसं, वड म्हणजे आपल्या बाळाचं आयुष्य खूप मोठं हो, 100 वर्ष. पिंपळ म्हणजे त्याच्यामध्ये देवत्वाचे गुण उदय हो. आणि गिलोय म्हणजे तो निरोगी राहो. त्यासाठी आपण हे तीन वस्तू देतो आणि त्या यज्ञामध्ये मंत्राबरोबर त्या आहुत्या दिल्या जात्या आणि त्या गर्भवतीवर तो संस्कार केला जातो. जर गर्भवती महिला कोणी असेल तर त्यांनी नाव उद्या नोंद करून द्यायचं 10 वाजेपर्यंत. शंकरभाऊ डुंबरेकडे आपले नाव, डुंबरे परिवाराकडे कोणाकडे जरी दिले तरी चालेल, त्यासाठी आपल्याला व्यवस्था करावा लागणार आहे. तरी आपल्याला विनंती करतो की म्हणजे कोण आवश्यक त्यांनी आपलं नाव त्या ठिकाणी नोंद करून द्यायचं. आणि 16 तारखेला ज्यांनी नाव दिलं त्यांनी फक्त एक खीर बनवून आणायची, एक वाटी जे खाईल तितकीच खीर बनवून आणायची आणि त्या खिरीची आहुती आपण त्या ठिकाणी देणार. कारण भगवान रामच्या आईचं संस्कार श्रृंगी ऋषीने केलं होतं, दशरथनी पुत्रेष्टी यज्ञ केलं होतं. त्याच्यामध्ये राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सारखे भगवान पैदा झाले. याच पद्धतीने ते यज्ञ आणि संस्कारचा खूप मोठा प्रभाव आहे तो सांगण्यासाठी. आणि हे कार्य नियोजन हे फक्त कोण करता, जनार्दन स्वामीजी महाराज आणि बाबाजी शिवगिरीजी महाराजांची इच्छाप्रमाणेच या ठिकाणी हे कार्य झालेलं आहे. कारण आम्ही आमच्या मनापासून एक 2 तासापूर्वीच मला माहिती पडलं की या ठिकाणी आपल्याला यज्ञ करायचं आहे. म्हटलं का नाही करायचं, लगेच जाऊ आपण. आमचे लासलगावचे गायत्री परिवाराचे आम्हाला सांगितलं, पुरुषोत्तमबाई चोतानी वगैरे जे आहे त्यांनी, तर लगेच आम्ही तयार झालो आणि 16 तारखेला आम्ही या ठिकाणी येणार. आपण जरूर जरूर या यज्ञामध्ये भाग घ्या, ही विनंती आपल्या सर्वांना करतो. जास्त त्यांना श्रीफळ नारळ देण्यात येत आहे. तसंच नारायण पंढरीनाथ उगले, सुदाम ताजीकाका उगले दहीगाव यांनी व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचे स्वामीजी जास्त त्यांना श्रीफळ नारळ देण्यात येईल. जय जनार्दन. आरतीसाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचं. स्वामी जनार्दना जनार्दना ओ वाणी तो आरती, बाबा जनार्दना जनार्दना ओ वाणी तो आरती, स्वामी जनार्दना ओ वाणी तो आरती, स्वामी जनार्दना ओ वाणी. पंच प्राणानी करुण पंती प्रेमे
नंदी मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरि हर शंकर देवा शिव कर शंकर रुद्र पालंती जय जगदानंदी देवी नारद शरद तुम वरदाय अगुण वर रघुनि जन देवी दुर्गा रमती राधा जय जगदा देवी सकल भुवन पर आप विराज निशन आनंद मैया निशन आनंद गाव मैया जी को कंचन दान विराज अगर कपूर बाती मैया अगर कपूर बाती अमर कंठ में विराज तन ज्योति जय जगदान मैया जी की आरती सजन बन गावी मैया जय जगदान जय जगदानंदी मैया जय आनंद कंदनी ब्रह्मा हरि हर शंकर देवा शिव वर शंकर रुद्र पालंती जय जगदानंदी माता का पुरार दे रक्तगढ़ी शब्द रूपी विपुल माला सचंद यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा भूम्रज